कृषी संलग्न औषधी असलेल्या गोदामात धाडशी चोरीची घटना उघडकीस आली. यामध्ये तब्बल 3,36,000 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी दत्त चौकात घडली. श्रीपाद अशोक एरावार राहणार सिव्हिल लाईन यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. शहरातील दत्त चौक येथे त्यांचे कृषी बॅक्टो लॅबोरेटरीचे गोदाम आहे. नेहमीप्रमाणे ते 20 ऑक्टोबरला रात्री 11 वाजताच्या सुमारास गोदाम बंद करून घरी गेले होते. दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोदामात व्हेंटिलेशन खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. तसेच गोदामात ठेवून असलेले एफएमसी कंपनीचे औषधीचे 25 नगाचा एक बॉक्स असा एकूण 3,56,525 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान पहाटे 21 ऑक्टोबरला एरावार हे गोडाऊन मध्ये गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.